रसायनशास्त्राचा हा एक जादुई प्रयोग आहे. तो करण्यासाठी तुम्हाला लागेल आयसोप्रोपिल अल्कोहोल, पाणी, चिमटा आणि कापडाचा तुकडा. एका बाऊलमध्ये सम प्रमाणात पाणी आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल यांचं मिश्रण करून घ्या. नंतर चिमट्यामध्ये कापडाचा तुकडा धरा आणि तो ह्या मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या. आता काडेपेटीनी या कापडाच्या तुकड्याला आग लावा. हे करताना मोठ्यांची मदत आणि खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. निळ्या ज्वाळा तुम्हाला दिसतील. जेव्हा ज्वाळा संपून जातील आणि कापड थंड होईल तेव्हा चिमट्यातनं ते काढून घ्या आणि तुम्ही उघडून बघितलं तर कापड जसंच्या तसं असेल. आयसोप्रोपिल अल्कोहोल तेवढं जळतं आणि कापड मात्र आहे तसंच राहतं.